आता आपण शाश्वत विकासाची नक्की काय संकल्पना आहे की ज्या मागच्या लेक्चर्स मध्ये आपण सगळा त्याचा एक इंट्रोडक्शनरी पार्ट समजून घेण्याचा प्रयत्न केला की एन्व्हायरमेंटलची अप्रोच मानवाची भूमिका की ज्याला आपण म्हणतो की मानव संसाधनांचा क्रियाशील अभिकर्ता आपण म्हणतो त्याला ऍक्टिव्ह एजंट शाश्वत विकास कशाला म्हणायचं तर जो काही ब्रँडलँड कमिशनचा अहवाल आला किंवा कॉमन फ्युचर नावाची जी संकल्पना आली त्याच्यामध्ये असं म्हटलं की शाश्वत म्हणजे विकास असा विकास की जो भविष्यकालीन पिढ्यांच्या स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी किंबहुना भविष्यकालीन पिढ्याच्या स्वतःच्या गरजा धोक्यात न आणता वर्तमानातील गरजांची पूर्तता केली जाऊ शकते अशा प्रकारचा विकास म्हणजे शाश्वत विकास अशा प्रकारची एक संकल्पना म्हणजेच काय की आम्हाला जर एखादा प्रकल्प आणायचा आहे आम्हाला जर विकास साध्य करायचा आहे आम्हाला महाराष्ट्रामध्ये समजा एखादी इंडस्ट्री उभी करायची आहे उद्योग उभा करायचा आहे तर त्या उद्योगामधून रोजगार निर्मिती शंभर टक्के होईल पण मात्र पर्यावरणाला काही हानी पोचणार आहे का, का। भविष्यामध्ये येणाऱ्या जनरेशनला भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीला त्याच्यामुळं काही हानी पोचणार आहे की जसं आपण म्हणतो की सुरुवातीला आपण खूप मोठ्या प्रमाणावरती प्लास्टिकचा वापर केला त्या कालावधीमध्ये आपल्याला प्लास्टिक आवश्यक वाटलं कालांतराने सरकारला प्लास्टिक बंदी कायदा करावा लागला त्याला फाईन लावावे लागले म्हणजे एक साधी पिशवी दिसली तरी सरकारने पाच हजार रुपये फाईन इथपर्यंतची काळजी घ्यावी लागली आणि त्यामुळे भविष्याचा विचार करायचा आणि त्याचबरोबर वर्तमानातल्या गरजा पूर्ण करायच्या अशा प्रकारचा विचार त्यांनी या ठिकाणी विचारामध्ये घेतलेला आहे म्हणजेच थोडक्यामध्ये जर आम्ही विचार केला टू फुलफिल प्रेझेंट टू नीड्स विदाऊट कॉम्प्रोमाइझिंग फ्युचर जनरेशन टू नीड म्हणजेच थोडक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आम्हाला विध्वंसक हा भविष्यातल्या पिढीला निर्माण होणार नाही अशा प्रकारचा विचार या ठिकाणी शाश्वत विकासाच्या संकल्पनेमध्ये केला गेला अशा प्रकारची एक अत्यंत महत्वाची व्याख्या जो एकोणीशे सत्याऐंशी मध्ये ब्रँटलँड आयोग स्थापन झालेला होता त्या आयोगाने दिलेली ही व्याख्या आहे फ्रेंड्स माझं जे शीर्षक होतं त्याला मी म्हटलेलं होतं की एस डीजीएस की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स खर तर सस्टेनेबलच्या संकल्पनेकडे वळण्यापूर्वी आपल्याला त्याचे बॅकग्राऊंड काय होता ज्याला पार्श्वभूमी आपण म्हणून की प्रामुख्याने की रिओ प्लस ट्वेंटी रिओ याचा अर्थ असा आहे की जी काही वसुंधरा परिषद एकोणीशे ब्याण्णव मध्ये झालेली होती की ज्याला यु एन आपण म्हणतो संयुक्त राष्ट्रसंघाची परिषद होती तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेच्या अनुषंगाने खऱ्या अर्थाने दोन हजार मध्ये सप्टेंबर दोन हजार मध्ये न्यूयॉर्क मध्ये एस ज्याला युनायटेड नेशन्स मिलेनियम समिट आपण म्हणतो की संयुक्त राष्ट्र सहस्र परिषद ती परिषद सप्टेंबर दोन हजार मध्ये न्यूयॉर्क या ठिकाणी भरलेली होती त्या परिषदेमध्ये युनायटेड नेशनचे सदस्य असलेली एकशे एकोणनव्वद सदस्य राष्ट्र तेवीस आंतरराष्ट्रीय संघटना या संघटनांचा त्या परिषदेमध्ये सहभाग होता आणि त्या संघटनांनी सहस्रक विकासाची उद्दिष्टे ज्याला उज्ज्वल विकासाची ध्येय देखील म्हटलं जात एम डीजीएस मिलेनियम डेव्हलपमेंट आपण असं म्हणतो त्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोलचा विचार या परिषदेमध्ये केला गेला ती परिषद सप्टेंबर दोन हजार मध्ये झाली आणि सप्टेंबर दोन हजार मध्ये झाल्यानंतर त्या परिषदेमध्ये असं ठरलं की प्रामुख्याने जे विकसनशील देश आहे एमडीजीएच च्या माध्यमातून विकसनशील देशांना आठ ध्येय साध्य करायची होती एकवीस लक्ष ध्येय म्हणजे गोल्स एकवीस लक्ष याचा अर्थ टार्गेट आणि साठ इंडिकेटर्स ज्याला निर्देशांक म्हटलेले आहेत ते निर्देशांक साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून एमडीजीएस चा एक आराखडा तयार झाला आणि हा ज्या वेळेला आराखडा तयार केला गेला तेव्हा असं ठरलं की या एमडीजीएस साध्य करण्याचा कालावधी एक जानेवारी दोन हजार एक ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा असा होता या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या देशांना वेगवेगळ्या राष्ट्रांना आपल्या देशामधली जी काही त्यांनी आठ गोल्स निश्चित केलेली होती ते त्यांना अच्यू करायची होती पण ज्या वेळेला युनायटेड नेशनच्या लक्षात असं आलं की ही जी काही आपण एमडीजीएस ठरवलेली आहे ती एमटीजीएस फक्त डेव्हलपिंग कंट्रीज साठीच होती ती ठरलेल्या कालावधीत पूर्ण होणार नाहीत अशा प्रकारचा जेव्हा त्यांचा आशय लक्षात आला त्याच वेळेला त्याच धर्तीवरती जगातील बहुतेक विकसनशील देशांची देखील जी काही आठ ध्येय होती ती पूर्ण देखील झालेली नव्हती एम जेच्या अनुषंगाने जर भारताचा विचार केला तर न्यूयॉर्क मध्ये दोन हजारमध्ये मध्ये परिषद झाली भारताने जेचा आराखडा दोन हजार तीनमध्ये मध्ये लागू करायला सुरुवात केली पण मात्र भारत देखील जर विचारामध्ये घेतला गेला भारत दावा करतो की आम्ही सहा उद्दिष्टांपर्यंत पोहोचलो पण जेव्हा युनायटेड नेशनने त्याचं मूल्यमापन केलं तेव्हा युनायटेड नेशनचं म्हणणं असं होतं की भारताने देखील केवळ चारच एम साध्य केलेली आहे आणि त्यामुळे जे काही उद्दिष्ट अपूर्ण राहत आहेत ते आपल्याला पूर्ण करता आली पाहिजेत त्याच दृष्टिकोनातून प्रामुख्याने पुढे एक नवीन संकल्पना अस्तित्वात आणण्याचं काम केलं गेलं की जिला आपण म्हणतो एस डी जी एस MDGS चा जर आम्ही विचार केला तर एमडीजीएस मध्ये ठरलेल्या उद्दिष्टांची पूर्तता झाली नाही त्या फ्युचर वी ऑन्ट नावाचं घोषणापत्र आम्ही तयार केलेलं होतं त्या घोषणापत्राची देखील पूर्तता झाली नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने रिओ प्लस ट्वेंटी याचा अर्थ जी जेनेरी आहे ब्राझीलमधलं शहर त्या ठिकाणी जी अर्थ समिट एकोणीसशे ब्याण्णव मध्ये झालेली होती ती अर्थ समिट एकोणीसशे ब्याण्णव प्लस ट्वेंटी म्हणजे दोन हजार बाराला पुन्हा की ज्याला वीस ते बावीस जून दोन हजार बाराला पर्यावरणाच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने एक परिषद त्या ठिकाणी भरली आणि ज्या वेळेला जसं मी म्हटलं की सहस्त्रोत्तर विकास परिषद ज्याला मिलेनियम डेव्हलपमेंट समिट मी म्हटलेलं होतं त्याच धर्तीवरती आमची सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट ज्याला शाश्वत विकासाची परिषद ही दोन हजार बाराच्या दृष्टिकोनातून विचारात घेतली गेली आणि म्हणून अशा या उद्दिष्टांचा अभ्यास करण्यासाठी या दोन हजार बाराच्या परिषदेमध्ये ओडब्ल्यू जु ज्याला त्यांनी म्हटलेलं आहे की ओपन वर्किंग ग्रुप्स एक कार्यगट स्थापन केला गेला आणि त्या कार्यगटाने देखील खऱ्या अर्थाने जी काही ठरलेली एम ची उद्दिष्ट साध्य होत आहेत का ती अपूर्ण राहिलेत का त्या दृष्टिकोनातून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गे गेल्या आणि या कार्यगटाच्या म्हणजे ओडब्ल्यूजीच्या जवळ जवळ तेरा बैठका झाल्या तेरा बैठकांच्या माध्यमातून ज्या वेळेला ओडब्ल्यूजी ज्याला ओपन वर्किंग ग्रुप्स आपण असं म्हटलं त्यांनी जवळजवळ सतरा ध्येय म्हणजे सेव्हन्टीन गोल्स आणि एकशे एकोणसत्तर लक्ष म्हणजे टार्गेट समोर ठेवली की ज्याच्या माध्यमातून आम्हाला एस डी एक आराखडा तयार करायचा आहे ज्याच्या माध्यमातून आम्हाला संपूर्ण जगातील देशांचा शाश्वत विकास साध्य करायचा आहे आणि तो जर आम्हाला विकास साध्य करायचा असेल तर आमच्याकडे ऍक्शन एक प्लॅन कृती आराखडा तयार असला पाहिजे अशा प्रकारचा विषय अशा प्रकारचा आशय या ठिकाणी विचारात घेतला गेला आणि म्हणून ज्या वेळेला संयुक्त राष्ट्रसंघाची बैठक एकोणीस जुलै दोन हजार चौदा ला झाली आणि त्यामध्ये ठरलं की डब्ल्यू जीने जे काही अहवाल सुपूर्त केलेला आहे त्या अहवालाच्या अनुषंगाने जानेवारी ते ऑगस्ट दोन हजार पंधरा पर्यंत या आंतरराष्ट्रीय स्तरावरती अनेक प्रकारच्या चर्चा झाल्या आणि त्या चर्चांच्याच अनुषंगाने प्रामुख्याने पुढे एस डीजीएच ची संकल्पना अस्तित्वात आली आणि त्याच दृष्टिकोनातून शाश्वत विकास ध्येय ही देखील महत्वाची आहेत त्या स्वरूपाचा विचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे धन्यवाद